आज मी बनवणार आहे फ्लावर बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी। आपण या अगोदर फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी दाखवली आहे। तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। ही रस्सा भाजी अगदी हॉटेल सारखी चवीला बनून तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1/2 किलो फ्लावर आणि 2 बटाट्यांची वरची साल काढून मोठ्या आकारात काप करून स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतले। फ्लावर मध्ये जर कीड असेल तर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून फ्लावर स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे फ्लावरची कीड निघून जाईल। आता कढई गरम झाल्यावर याच्यात 2 चमचे तेल घालूयात। तेल गरम झाल्यावर 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालूयात। मोहरी आणि जिरे तडतडले की 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घालूयात। कांदा सोनेरी भाजत आल्यावर एका टोमॅटोची पेस्ट घालूयात। पेस्ट ऐवजी टोमॅटो चिरून घातला तरी चालेल। कांदा टोमॅटो तेल सुटेपर्यंत भाजून घेतला। 1/2 चमचा हळद पूड। आता इथे मी एक वाटण बनवलं आहे, याच्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 वाटी किसलेलं सुक्कं खोबरं, अद्रक, कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घालून बारीक वाटण बनवले, ते याच्यात घालूयात। मसाला तेलात भाजल्यावर फ्लावर बटाटा घालून चांगले मसाल्यामध्ये परतून घेऊयात। आता मिनिटभर भाजी परतल्यावर याच्यात 1/2 चमचा तिखट मसाला घालूयात। 1 चमचा किचन किंग मसाला घालून चांगले परतून घेऊयात आणि 1 ग्लास गरम पाणी ओतूयात। चवीनुसार बारीक मीठ, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 3 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून भाजीला उकळी आल्यावर झाकण लावून मंद आचेवर 10 मिनिटे भाजी शिजवून घेऊयात। हे पहा, 10 मिनिटानंतर चमचमीत अशी फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झाली आहे। ही भाजी चपाती, भाकरी व भातासोबत खाण्यास खूप छान लागते। अगदी हॉटेलसारखी भाजी बनून तयार झाली आहे। तसेच लग्नाच्या पंक्तीमध्ये ही भाजी बनवली जाते। तुम्ही नक्कीच या पद्धतीने फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी बनवून पहा आणि अशाच रोजच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत धन्यवाद।